नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी बातमी, ज्ञानवापी मशिदीचा वाद सध्या सुरू आहे आणि ज्ञानवापी प्रकरणी थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। सुप्रीम कोर्टामध्ये थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। मशिदीमध्ये हिंदू धर्माचं प्रतीक आढळलं असं हिंदू पक्षकारांनी दावा केलेला आहे आणि आता याच प्रकरणी खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मशिदीमध्ये हिंदू धर्माचं प्रतीक आढळलं असं हिंदू पक्षकारांनी अहवालात दावा केलेला आहे, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी आता थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। ज्ञानवापी मशिदीचा वाद हा गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच प्रकरणी आता ज्ञानवापी प्रकरणी थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, खरं तर ज्ञानवापी मशिदीचा हा वाद वाढत चाललेला आहे। हिंदू पक्षकारांनी एक दिवसाचा अवधी मागितला होता, त्यानंतर अवधी दिला आणि आज आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते। काय सविस्तर अपडेट? बरोबर आहे, आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानवापीच्या प्रकरणाला सुनावणी होणार आहे आणि सुनावणीवर जर बघितलं आपण, महत्वाचा हिंदू पक्षाच्या वतीने दावा करण्यात आलेले आहे की ज्ञानवापीच्या परिसरामध्ये अनेक हिंदू चिन्ह मिळाले आहे ज्याच्या आधारावरती सिद्ध होतं की ते मंदिर आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट साधारणतः सुनावणी सुरू करेल, त्यावेळेस त्यांच्या दाव्यातला किती अर्थ उरतो त्या पद्धतीने स्पष्ट होणार आहे की त्यांचे दावे किती महत्वाचे आहेत। सोबतच मस्जिद कमिटीच्या वतीने ज्या पद्धतीने दावे करण्यात आलेले आहे की इथे कधीही मंदिर नव्हतं आणि मंदिर नसल्यामुळे हे पूर्णपणे मस्जिदच होतं, या संदर्भात देखील आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। साधारणतः ज्या पद्धतीचा वाद संपूर्ण वाराणसीमध्ये मस्जिद आणि मस्जिदच्या मुद्द्यावर निर्माण झालेला आहे, त्या वादावरती कुठेतरी सुप्रीम कोर्ट तोडगा काढेल असा प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा असावा। आणि यासाठीच कालची सुनावणी आज पुन्हा आजपर्यंत स्थगित करण्यात आली, आता पुन्हा 3 वाजता त्यानंतर स्थगित सुनावणीला सुरुवात होईल। बरं प्रशांत, खरं तर आज शुक्रवार आहे, आज नमाज पठण करण्यात येतं आणि मग मशिदीच्या बाहेर नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती हे देखील कळतंय। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, तिकडचे काय सध्या अपडेट मिळत आहेत? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते, खास करून वाराणसीमध्ये ज्ञानवापी परिसरामध्ये स्पष्ट करणारे जे नियम होते ते नियम आता शिथिल करण्यात आलेले आहेत, खास करून नमाज पठणा संदर्भात। त्यामुळे मोठ्या संख्येनं नमाज पठणासाठी मुस्लिम समाजाचे लोक एकत्र आले होते। 1 वाजताची जी नमाज होती त्या नमाजसाठी, ज्या नमाजीला अत्यंत महत्व असतं शुक्रवारच्या दिवशीला, त्यामुळे मोठ्या संख्येनं जे लोक एकत्र आले त्यांच्या त्यासाठी नियम लागू करण्यात आले। मुख्य दरवाजा होता ज्ञानवापी मशिदीचा तो बंद करण्यात आला होता, ज्या बाजूला असलेल्या 4 क्रमांकाच्या दरवाजातून लोकांना प्रवेश देऊन खास करून तिथे आतमध्ये असलेल्या जागांमध्ये जेवढे लोक मावू शकतात तेवढेच लोकांना प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर बहुतांश लोकांनी बाहेरून नमाज अदा केली अशी माहिती पुढे आलेली आहे। पण ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने केंद्रशासित दल आणि यूपी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून। निश्चितच प्रशांत, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।